आजी तू आज काय बनवणार आहे? मी आज माडग बनवणार आहे. माडग कसला असत? माडग वय ह्याच खुलग्याच माडग, त्यात गुळ घालायचा, तांदूळ घालायचं, मीठ घालायचं. ते तांदूळ आहे? तांदूळ काय हे तांदूळ आहेत, ही गुळ आहे, ही माडग बनवायचं ह्याच खायला. आपल्याला छान लागत, सर्दी निघून जाते आपली. थोडी सर्दी तुझी निघून जाते बघ. आता असं माडग पेल की त्यात दूध टाकायचं, तूप टाकायचं, फुलगे भाजून घ्यायचे चुलीवर मंदारावर. म्हणजे फुलगे चांगले भाजले म्हणजे माडग चांगले लागत. हे फुलगे आता चांगले मग भाजून घेतलेले आहेत. हे आता जात्यावर दळायचे, त्याच चुलीवर माडग करायचं. ही आता तुमच्या शहरात जातं बी तर भेटणार नाही, तर तुम्ही चक्कीवर दळून आणू शकताय, नाहीतर मिक्सरमधनं बारीक करू शकताय. सोन्याच्या पाऊला, सोन्याच्या पाऊला चढतीडवला, चढतेडवला जोत चढी तिडवला, आली लक्ष्मी आई आली, आली तिने ग सांज येईला, तिने ग सांज येईला, आली तिने ग सांज येईला, आली लक्ष्मी आई आली, आली आली रवीन मधी कंदील दरुयानी, कंदील दरुयानी करा तुम्ही करा. दळल्यावर पीठ हे असं येत, जरा मध्यम दळावं लागतं, लय बारीक चोपणावणी दळून लागतं. जरा मध्यम दळलं म्हणजे माडग चांगलं लागत. आजी तू आता काय करतेस? गुळ चिरते रे. गुळ चिरायचा, माडग्यात टाकायचा, म्हणजे गोड होईल माडग आपल्याला. गुळ चिरल्यावर, गुळ चिरल्यावर मला थोडस दे, माडग गोड होत छान होते. तू पण पितो बघ कसा गुट गुटू. फुलगे भाजले होते का नाही? आम्ही फुलगे भाजलेले, हे जात्यावर दळले, मग ह्याचे माडग करायचं. ह्याच्यात पाणी गरम करायला ठेवले, पाणी उकळलं का नाही मग मामून ह्याच्यात कालवायचं माडग्याचं पीठ. मग गार पाणी व्हायचं, गरम पाणी व्हायचं घालायचं, पुन्हा ह्याच्यात ओतायचं. मग असं हलवून 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 मग माडग चांगलं होत. आजी तुला कोणी शिकवलं ते? आमच्या आईने शिकवलं. शिकू ना मला आपण. मग तुला पण शिकवते ना मी आता, माझं बघून तू पण शिक. हा मला माझ्या आईनं शिकवलं, मी तुझी आजी तुला शिकवते. माझ्या आईला माझ्या पंजीनं शिकवलंय. तुझी पंजी शिकवण, आजी शिकवण, परत आई शिकवण. मग आता खायचा होईल. आता हे पाणी तांदूळ द्यायचं, मग तांदूळ धुवून ते टाकायचं. धुवून टाकायचं असते का असं तांदूळ? पाणी उकळाय लागलं का नाही? तांदूळ टाकायचं अस. ते तांदूळ शिजतात लगेच त्याच्यात. तांदूळ शिळल्यावर मग गूळ टाकायचं? आताच नाही गूळ टाकायचा, नंतर टाकायचं असतो. शिरा टाकायचं असतो, गूळ लगेच नसतं टाकायचं. माडग शिजत आल्यावर गूळ टाकायचा असतो. आता ह्यात काय शिजू घातलं ते? आता इथं मीठ टाकायचं चवीला. आता हे उलग्याचं पीठ घ्यायचं. हे असं हे
की असं बारीक असं कालवायचं असत. द्यायचे नसते ते हे असं बारीक चांगलं खालावं लागतं. एक सुद्धा गाठवून द्यायची ना. हे रवीनं घर गाठायचं. शिजून आठवून येत. ह्याच्यात आता परत शिजत आल्यावर गूळ टाकायचा, शेंगदाणे कूट टाकायचं. चांगलं होतं हे. आता माडग शिजत आले, ह्याच्यात गूळ टाकायचं. आता म्हणजे गोड लागतं. हे आरावर शिजत लई जाळ घालायचं नसतं याला. थोडस कुट टाकल्यावर अजून शिजून द्यायचं चांगलं. आता ही माडग शिजलेलं आहे, 10 ते 15 मिनिटात शिजत. हे आता असं थंड झाल्यावर लई घट होत असत. आता ह्याच्यात काय आपण खाताना गरम गरम खायचं असतं. माडग तयार झाले, या शिजून तयार झालं. आता आता ह्याच्यात कुणाला आवडन ते दूध टाकतं, तूप टाकतं आणि चमच्यानं पितं.